नांदेड़ मामले पर प्रतिक्रिया देते हुए राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि मेडिकल के लिए 26 करोड़ रुपए मांगे जाने पर 10 करोड़ रुपए का भुगतान किया गया। विधायकों को बचाने के लिए विधायकों के भरण पोषण के लिए 500 करोड़ रुपए दिए गए थे, लेकिन अगर वही पैसा स्वास्थ्य व्यवस्था को दिया होता तो जान बच जाती। कमीशन गेल्याच्या पलीकडे यांच्या डोक्यात दुसरं काही नाही। लोक मरतायत मरू द्या, लोकांचा जीव जातो जाऊ द्या, 500 कोटी आमदारांना द्या, त्यांना पैसे कमवू द्या, ते आपल्या सोबत राहिले पाहिजे म्हणून, आणि त्यामध्ये आरोग्य यंत्रणेकडे मात्र अजिबात दुर्लक्ष करायचं हे दिसत आहे। सुपर स्पेशालिटीसाठी आपल्याला माहीत आहे की प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेतून 120 कोटी आणि राज्यातून 30 कोटी असं 150 कोटीचं ते हॉस्पिटल उभे झालं। त्यांनी सांगितलं केंद्राने याच्यामध्ये MRI आहे, CT स्कॅन आहे, सगळं आहे, म्हणजे चटलाब आहे, अद्यावत, आणि हे 200 बेडचं मला वाटतं हॉस्पिटल आहे। यामध्ये मॅन पॉवर मिळत नाही। इतकं मोठं सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं तिथे, 5-7 डिपार्टमेंट तिकडे चालतील, आणि ते आता एका खाजगी कंपनीला देण्याचं काम सुरू, म्हणजे प्रयत्न सुरू झाले। सर्व सरकारने 150 कोटी उभे केले, सरकारचा पैसा, 30-30 कोटीची एक एक इक्विपमेंट मशीन MRI लावली गेली, सगळी ॲडव्हान्स, जगातील ॲडव्हान्स मशीन आहे ती, आणि त्या सर्व इक्विपमेंटसह इस्टॅब्लिश हॉस्पिटल खाजगी माणसाला द्यायचा, कमिशन खायचा हरामखोरांनी, हरामखोरी कमिशनखोरी खायचा, हरामखोरी सॉरी हरामखोरी नाही कमिशनखोरी, म्हणजे माफ करा जरा ते शब्द चुकून, कारण चीड आली की कधी कधी निघतो, त्यामुळं कमिशनखोरीसाठी ते वगळा, अध्यक्ष मध्ये सांगतो ना हरामखोरी वगळा, तो त्यामुळं कमिशनखोरी करण्यासाठी राज्याला विकायचं काम सुरू झालेलं आहे। शेतकऱ्यांना आता 1000 कोटी दिले, तर मागच्या वर्षी मराठवाड्यातील 4,69,000 हेक्टरचे पैसे देणे बाकी आहे, 1000 कोटी काय होणार आहे आता काल परवा दिले, म्हणून कुणाकडेही लक्ष नाही। मी आज पाहिल्यानंतर मला या हॉस्पिटलची एकूण दुरावस्थेला कारण काय, तर तुम्हाला पहिल्यांदा मी 2-3 उपाय या ठिकाणी मला सुचवू शकतो।